श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आपला आता आत्ताचा व्हिडिओ आहे ते उद्या दुपारी अमावस्या चालू होत आहे साधारण साडेचारला ते शनिवारी दुपारी संपत आहे दीड वाजता म्हणजे शनी अमावस्या म्हणायला हरकत नाही आणि उद्या आणि परवाचे करण्याचे खास उपाय घेऊनच मी तुमच्यासाठी आलेले आहे तर ते उपाय अगदी साधे सोपे आणि अचूक आहेत काही त्यामध्ये अवघड नाही आहे आणि कुणीही करा आणि खरंच करा हे उपाय इतके प्रभावशाली आहेत इतके प्रभावशाली आहेत की तुमच्या आयुष्यातली वाटेल ती संकट दूर होणार आहेत ह्यानं असे हे उपाय आहेत मला वाटते मी दोन तीन व्हिडिओजमध्ये सांगितलेले पण आहेत पण हे खास अमावस्या दिवशी करण्याचे ह्याचे एक वेगळे महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे आता तुम्हाला जर भाग्योदयासंबंधी कोणत्याही अडचणी असतील तुमची कामं होत नसतील तुमचं ऑफिसचं पैशासंदर्भातलं कोणतंही काम असू दे लग्न होत नसू दे कोणतंही काम असू दे तुम्हाला उद्या सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर पीठ मळायचं आहे जसं आपण रेग्युलर पीठ मळतो गव्हाचं पीठ किती घ्या तुमच्या अंदाजानं कितीही घ्या आणि त्याच्या तुम्हाला आ, ओम नमो भगवते वासुदेवायन महा म्हणत अगदी लहान म्हणजे माशांच्या तोंडात मावतील एवढ्या गोळ्या तयार करायच्या आहेत शंभर दोनशे होऊ देत एवढ्याशा पिठाच्या भरपूर तयार करायच्या आहेत आणि तुम्हाला त्या जिथं मासे असतात वाहते पाणी असू दे विहीर असू दे जिथं कुठं तुम्हाला हा उपाय करता येईल तिथं तुम्हाला माशांना त्या गोळ्या खायला घालायच्या आहेत आणि घालतानाही ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करायचा आहे एकदम घालून आलात तरीही तिथं एकशे आठ बसून जप करूनच तुम्ही घरी या आणि हे तुम्हाला उद्याच्या अमावसेपासून पुढच्या अमावसेपर्यंत सलग करायचं आहे खूप फायदेशीर उपाय आहे खूप खात्रीशीर उपाय आहे नक्की नक्की करून बघा दुसरा उपाय असाच आहे मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठीचाच हा उपाय आहे तुपाचा एक देशी तुपाचा दिवा विष्णूसमोर रामासमोर किंवा कृष्णासमोर तुम्हाला लावायचा आहे अर्थातच आपल्या देवघरासमोर लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि ते करून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या कोरड्या पीठ थोडंसं भाजायचं आहे त्यामध्ये साखर घालायची आहे आणि हे तुम्हाला जिथं मुंग्या जास्त प्रमाणात असतात काळ्या असो किंवा लाल असो जास्त करून शोध घ्या काळ्या मुंग्यांचा नसेल तर हरकत नाही अगदी तुमच्या घरापाशी असेल तरी किंवा एखाद्या झाडाखाली वगैरे हमखास भरपूर मुंग्या असतात त्यांना जाऊन तुम्हाला पिठी साखर घालायचे आहे म्हणजे पीठ आणि साखर घा साखर घालायची आहे हा उपाय तर असा आहे जो तुम्ही जर जन्मभर म्हणजे आयुष्यभर केलात तर आयुष्यभर तुमच्याकडे दुःख फिरकणार नाही इतकं पुण्य असतं मुंग्यांना जेवण घालण्याचं एक ब्राह्मण जेवायला आपण जे घालतो गुरुजी तर तुम्हाला एक हजार मुंग्यांचं प म्हणजे एक पुण्य मिळेल जर तुम्ही एवढीशी पिठीसाखर घातली तर आणि मुक्या जीवाचा तुम्हाला एक आशीर्वाद मिळेल तो वेगळाच आहे हा एक उपाय आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तिसरा उपाय आहे कालसर्पदोष ज्यांना कालसर्पदोष पत्रिकेमध्ये सांगितलं आहे आणि त्यामुळे त्यांची कोणतीही कामे होत नाही आहेत किंवा सतत अडचणी येत आहेत स्वप्नामध्ये असं काही येत आहे कालसर्पामुळे त्यांनी उद्या तुम्हाला सोनाराच्या दुकातून दुकानातून एक अगदी पातळ नागनागिन मिळतात चांदीचे खास कालसर्पासाठी केले ते केलेले असतात ते पातळ चांदीचे नागनागिन आणायचे आहेत आणि तुम्हाला त्याच्यावर पांढरे फूल त्याला तिळक वगैरे लावायचं आहे म्हणजे अष्टगंध वगैरे लावून फूल लावून उदबत्ती लावून दिवा लावून त्याच्यासमोरही तुम्हाला शंकराचा म्हणजे ओम शिवाय हा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि हे देखील वाहत्या पाण्यात सोडायचं आहे तिथेसुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा ओम शिवाय हा जप करायचा आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या पत्रिकेतील कालसर्प दोषामुळे मला जे काही त्रास होत आहेत ते तुझ्या कृपेने महादेवात दूर होऊ देत अजून एक शेवटचा आणि अतिशय प्रभावशाली असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला शक्य झाले तर उद्या किंवा परवा अमावसा दुपारी दीडला संपत आहे त्याच्या आतमध्ये एखाद्या गुरुजींना घरी बोलवा आणि शिवलिंगाचा अभिषेक शंकराचीच पूजा म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक करून घ्या अगदी छान पद्धतीनं शिवपूजा करा छोटेसे घरातल्या घरात हवन करा यामुळेही तुमच्या पत्रिकेतील कालसर्प दोष नाहीसा होऊन तुम्हाला कालसर्प दोषाचे कोणतेही त्रास होणार नाहीत आणि पाचवा एक यामध्ये ॲडिशनल असा उपाय आहे एका भुकेलेला अन्न द्या रोज प्रयत्न करा की आयुष्यात एका तरी भुकेलेल्या व्यक्तीला अन्न किंवा शिदा म्हणजे पीठ साखर वगैरे जे काही आहे ते देण्याचा पीठ डाळ मीठ असं देण्याचा जेणेकरून तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही प्रत्येकाने प्रयत्न करा की आपल्या शेजारी पाजारी कोण उपाशी झोपतं कोण मजबूर आहे कुणाला कशाची गरज आहे त्या गरजा आपापल्या परिस्थितीनुसार पुरवण्याचा प्रयत्न करा गाईला कुत्र्यांना मांजरांना खायला घालत जा। हे अतिशय महत्वाचं आणि पुण्याचं काम आहे उपायात मोडत नाही हे काम पण माणुसकीच्या नात्यानं हे काम तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यातील फरक बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत माझं दुसरं एक चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ त्यावर जाऊन त्यालाही अवश्य भेट द्या नाव आहे मराठी हाऊसवाईफ तिथेही असेच प्रेम द्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ